जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांची जयंती गुरुवारी साजरी झाली. त्यानिमित्त शेलगर येथे भगत साहेबांच्या निवासस्थानी जयंतीचा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वर्गीय भगत साहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. शिक्षण न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. गावांचा न्यायनिवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. अहोरात्र आपला देह बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वाच्या पूर्ततेसाठी कारणे लावला. तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी अविश्रांत श्रम चिकाटी धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या अंतःकरणात कायम होती. 29 फेब्रुवारी म्हणजेच दर 4 वर्षांनी त्यांची जयंती असते. त्यामुळे ती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानुसार त्यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, प्रकाश भगत, अजय भगत, संजय भगत, अमृत भगत, अनिल भगत, जयंत भगत, संतोष भगत, जीवन भगत, हिरा कडू, रामभाऊ कडू, ओमकार भगत, सुयोग भगत, रोहन भगत, श्रीधर भगत, प्रल्हाद भगत, दयानंद भगत, प्रशांत भगत, रमेश भगत, रतन शेठ भगत, सदाशिव भगत, दिलीप भगत, भरत भगत, शिवनाथ भगत, विजय भगत, साईनाथ भगत, बालकृष्ण भगत, मनोहर भगत, अविनाश भगत, मधुकर म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, रवींद्र भगत, उदय भगत, श्रीकांत घरत, तुकाराम भगत, कमलाकर भगत यांच्यासह इतर मान्यवरांनी भगत साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.